परिसरातील दर्शनी भागातील काही जागा ही जिल्हा परिषदच्या अधिपत्याखाली येते, मात्र याच रांगेतील 2 ते 4 पडित खोल्यांमध्ये अतिक्रमण झाल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारीच्या आदेशाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण कारवाई सुरू करून दुकाने खाली केली. या जागेत भाजपाचे नगरसेवक यांच्या बंधूच्या नावाने उपहारगृह थाटले होते. सकाळी अनेक कर्मचाऱ्यांनी येऊन या दुकानातील साहित्य जप्त केले. आता या जागेत जिल्हा परिषद विभागाच्या वतीने औषधी आणि लसीकरण डेपो करण्यात येईल अशी माहिती. सारस्कर यांनी अतिक्रमण केलं होतं. ही जिल्हा परिषदची जागा आहे आणि ही जागा आज एव्हिक्शन ऍक्टच्या अंतर्गत कलेक्टर साहेबांनी जो आदेश दिलेला त्या अनुषंगाने जिल्हा परिषदनी परत आपल्या ताब्यात घेण्यात आली आहे. आता आपण काय करणार आहोत? या ठिकाणी औषधी आणि लसीकरणाचा डेपो उघडण्यात येईल. ही जागा भाडे तत्वावर घेतली होती. नगरसेवकांचे भाऊ दिव्यांग असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र याच जागेत याआधी एका दिव्यांग महिलेने जागा घेतली होती. तिला सुद्धा यापूर्वी काढले होते.